त्यामुळे ना 8, 9, 10 जूनला इतका पाऊस पडन की म्हणजे पावसाळ्यासारखं म्हणजे मान्सूनचा पाऊस पडणार. आठ म्हणजे नऊ यावर्षी म्हणजे खूप पोषक परिस्थिती पेरणीसाठी, पण अच्छा परिस्थिती अशी झाली शेतकऱ्यांनी शेतं दुरुस्त केली नाहीत. नाही अजून शेतकऱ्यांच्या किस्त काढ्या बाकी आहेत. सगळ्यांना म्हणा की आता ना काय करा, थोडे दिवस राहिले 10-12 दिवस बर बर काम करून घ्या, कारण की ना इतका पाऊस पडेल की एकदा तुम्हाला निर्णय म्हणजे पेरणी करावत का नाही करावत असा निर्णय होईल तुमचा. बापरे हो हरकत नाही साहेब. हा मॅसेज मी माझ्या जेवढे परिचित शेतकरी आहेत त्यांच्या सगळ्या ग्रुपला टाकतो आणि विशेष म्हणजे पाऊस नाही आला तर फार चांगलं होईल. पण आता आपण नाही, सांगत पाऊस नाही येणार ना, म्हणजे येणारच आहे, कन्फर्म आहे. बर 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 आणि धन्यवाद. मी किती दिवसापासून म्हणतो यावर्षी मान्सून आज म्हणा 8 जूनलाच हा येणार आहे. तुम्ही तर हे 1 वर्षापासून आपले जे प्रोग्राम सुरू आहे तिथं सांगत आहात तुम्ही की यावर्षी पावसाळा लवकर राहील आणि आगमन लवकर होणार आहे. मी पर पुढे पहिल्यापासून आपल्या मतावर भविष्यात ठाम असतो का नाही, पुढे जे आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाऊस कसा राहणार आहे म्हणजे पिकाची जास्तच नासाडी राहणार आहे, जास्तच जास्त राहणार आहे म्हणजे सोयाबीन पिकाची नासाडी करेलच यावर्षी. नाही एखाद्या कसं होते त्या हार्वेस्टिंग पिरियड मध्ये कमी जास्त होऊ शकते. बर 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 वेळ भेटेल तितके 10-12 दिवस. चालेल चालेल साहेब धन्यवाद. मॅसेज देतो उद्या द्या, ठीक आहे. हो आणि 27 तारखेला 26 भेटू आपण दामणगावला. चालते या ओके वेलकम.